मित्रांनो, आता ही काही चित्र बघा, चित्र नीट बघा आणि त्यांचे तुम्हाला हवे तसे गट करा. त्यानंतर त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं ते सांगा. काय विचार केला ती सगळी चित्र पाहताना? मस्तच आहे ती सगळी चित्र. या चित्रांमध्ये प्राणी आणि पक्ष्यांची घरं दाखवली आहेत. या घरांना काय काय म्हणतात त्यांची नावं सांगाल का? चित्राखाली शब्दपट्ट्या आहेत. चिमणीचं घरटं, सुतार पक्ष्याची ढोली, सुगरणीचा खोपा, नागाचं वारुळ, उंदराचं बीळ, मधमाशांचं पोळं, झाडावर राहणारी माकडं, पोपटाची ढोली, वाघाची गुहा, घोड्यांचा तबेला, कोंबड्यांचं खुराडं आणि पोपटांचा पिंजरा. अरे वा, चित्रातल्या सगळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या घरांची नावं बरोबर सांगितली आहेत. पण हे घरटं कोणाचं आहे ते सांगितलं नाहीत तुम्ही. ठीक आहे ठीक आहे, मी सांगतो. हे आहे सुगरण पक्ष्याचं घरटं. आता सांगा बरं, आणखीन काही लक्षात आलं का ही चित्र बघून? यातले प्राणी पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी राहताना दिसतायत, बरोबर आहे ना? ते त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींमध्ये राहतात. काहींची नावं सांगता येतील? माकडं जंगलातल्या झाडांवर राहतात, पोपट झाडाच्या ढोलीत राहतो, वाघ तर जंगलात गुहेत राहतो. या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्याला परिसर असं म्हणतात. नाव राहील ना लक्षात? आणखीन चित्रात काय पाहिलं बरं तुम्ही? म्हणजे तुम्ही परिसरात राहणाऱ्या प्राणी आणि पक्षी यांचा एक गट केला, बरोबर. तुम्हाला असे प्राणी पक्षी दिसले की जे स्वतः घर बांधत नाहीत आणि ते प्राणी पक्षी माणसांनी बांधलेल्या घरात राहतात. बघा ना, काही घोडे कोंबड्या माणसांनी बांधलेल्या घरात राहतात, गाई म्हशी पण गोठ्यात राहतात. घोड्याच्या घराला तबेला म्हणतात, कोंबडी खोराड्यात राहते आणि पोपट पिंजऱ्यात राहतो. म्हणजे माणसांनी बांधलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या प्राणी आणि पक्षी यांचा आपण एक गट केला. काही पक्षी स्वतःचं घर स्वतः बांधतात, जसं की कावळा, चिमणी, सुगरण, सुतार पक्षी, त्यांचा एक गट केला. तुम्हाला काही प्राणी आणि पक्षी यांच्या घराची माहिती आहे. आणखीन कितीतरी गमतीदार घरं असतात प्राणी आणि पक्ष्यांची. पण मला आज वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे तुमच्याशी. माणसांची घरं एकसारखी असतात का? माणसांची घरं कोण बांधतो? तुम्हाला वाटत असेल की हा काय प्रश्न झाला, माणसंच माणसांची घरं बांधतात नाही का? माणसांची घरं खूप वेगवेगळ्या पद्धतीची असतात. मी घरांचे काही प्रकार पाहिलेत. झोपड्या, तंबू, वाडे आणि पूर्वी चाळी असायच्या. आता अपार्टमेंट्स आहेत. मोठी घरं म्हणजे बंगले असतात. तुम्ही झाडावर बांधलेलं घर पाहिलंय का? काश्मीरला माणसं बोटीत राहतात, त्यांना हाऊस बोट असं म्हणतात. माणसांची घरं माणसंच बांधतात आणि त्याला निवारा असंही म्हणतात. पण एकट्या माणसाला घर बांधणं शक्य आहे का? कसं शक्य असेल एकट्या माणसाला घर बांधणं? आपलं घर बांधण्यासाठी खूप लोकांची मदत घ्यावी लागते आपल्याला. घर बांधून त्यामध्ये राहायला लागलो की ज्यांनी ज्यांनी आपल्याला घर बांधायला मदत केलेली असते त्यांना आपण विसरून जातो. तेव्हा आता तुम्ही मला सांगा की घर बांधण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या माणसांची मदत मिळते? आधी आपण समजून घेऊ की आपल्याला कोणकोण मदत करतं ते. गवंडी, कामगार, सुतार, इंजिनियर, इलेक्ट्रिशियन अशा लोकांची आपल्याला गरज असते. यांना मराठीत काय म्हणतात ते माहिती आहे, कारण हे शब्द मराठीत सुद्धा वापरले जातात. तंत्रज्ञ म्हणजे इंजिनियर, वीज तंत्रज्ञ म्हणजे इलेक्ट्रिशियन. मराठी नावं रोज वापरल्याने तुमच्या लक्षात राहतील म्हणून सांगतोय. आपल्या घरासाठी आणखीनही गोष्टींची गरज असते आणि त्यासाठी मदत करणारे लोक असतात. आठवा बरं नावं, प्लंबर म्हणजे नळाचं किंवा ड्रेनेजचं काम करणारा कामगार, रंग लावणारा रंगारी. घर बांधण्यासाठी जे आपल्याला सामान लागतं ते पुरवणाऱ्या दुकानदारांची सुद्धा नावं आठवा बरं. या दुकानांमध्ये सिमेंट, वाळू, लोखंडाच्या सळया अशा लागणाऱ्या खूप गोष्टी मिळतात. काचा, लाकूड, फरशा, रंग
असं कितीतरी सामान आपल्याला लागतं आणि त्याचे दुकानदार ते सामान आपल्या घरांसाठी देतात, म्हणजे तेही आपल्याला मदतच करणार आहेत की बापरे, ही यादी तर कितीतरी वाढेल. किती साधं वाटतं, पण बघा ना, दुकानातून माल घेऊन तो आपल्या घरापर्यंत आणून पोचवण्यासाठी सुद्धा किती लोक काम करतात. वाहन चालक, वाहनातील सामान उतरवणारे असे कितीतरी कामगार असतात, ते आपण कधी मोजतच नाही. त्याआधी आपल्या घराला बांधण्याची परवानगी घ्यावी लागते, असे सरकारी अधिकारी असतात, त्यांची पण आपल्याला गरज आहे. मला वाटतं की तुमच्या आता लक्षात आलंय की माणसाचं घर बांधण्यासाठी सहज न मोजता येणाऱ्या कितीतरी लोकांची मदत आपण घेत असतो. घर बांधून झालं तरीही पुढे ही मदत चालूच राहते, हो ना? आपल्याला बाग करायची झाली की माळीदादा मदत करतात. बाग स्वच्छ ठेवायला आपल्याला जमणार नसेल तर सफाई कामगारांची आपल्याला आवश्यकता लागतेच की. पुढे दुरुस्तीसाठी सुद्धा या माणसांची आपल्याला गरज लागतच असते. आत्ता आपल्याला सगळ्या लोकांची नावं सांगता येणार नाही, तेव्हा तुम्ही ही नावं शक्य असेल त्यांना विचारा आणि लक्षात ठेवा. पुढच्या वेळी आपण भेटलो ना की त्याची यादी करूया आणि ते शब्द कसे लिहिता येतील ते पाहूया. आपण काय शिकलो? पक्षी, प्राणी, माणसं यांना निवाऱ्याची आवश्यकता असते. काही पक्षी प्राणी आपली निवाऱ्याची जागा स्वतः बांधतात. काही पक्षी प्राणी माणसांनी बांधलेल्या निवाऱ्याच्या जागेत राहतात. माणसं मात्र आपला निवारा आपणच बांधतात. निवाऱ्याचे प्रकार असतात. माणसाला घर बांधताना अनेक लोकांची मदत घ्यावी लागते. आपल्याला अनेक व्यक्ती मदत करत असतात, त्यासाठी आपण नेहमी त्यांचे आभार मानायला हवे. स्वाध्याय. प्राणी किंवा पक्षी यांच्या चित्राचं वर्णन सांगा. घर बांधायला मदत करणाऱ्यांची नावं सांगा. प्राणी पक्षी यांच्या घरांच्या नावाच्या शब्दपट्ट्यांवरील नावं बघून लिहा. वेगवेगळी घरं कशी बांधली जातात त्याची माहिती मिळवा, व्हिडिओ पहा, त्याचं वर्णन मित्रांना आईवडिलांना सांगा. तुमच्या घराबद्दल 5 ओळी लिहा.